अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणारे रॅकेट भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे आढळले असून या प्रकरणी महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे। साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती DYSP सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती। त्यांनी याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले। या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा साकेगावात छापेमारी केली। यात शन्नो या महिलेला अटक करण्यात आली आहे। यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळवल्या। दरम्यान शन्नो या महिलेला अतिशय गोपनीय पद्धतीत ताब्यात घेण्यात आले। तिने दिलेल्या जबाबावरून पोहूर येथील हनीफ पटेल वय वर्ष 55 याला देखील अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी साकेगावातील अजून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे। तसेच या प्रकरणात अजून काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। याबाबत संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकेगाव येथे एका महिलेकडे बनावट नोटा, ज्याला काउंटरफिट करन्सी म्हणतात आपण, त्या मिळत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ तालुका पोलीस आणि DYSP भुसावळ यांना मिळाली। त्यानुसार त्यांनी शहानिशा करून खात्री केली असता शहनाज अमीन ही महिला या बनावट नोटा विकत असं समजलं। त्यानुसार तिला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडून काही बनावट नोटा आपण जप्त केल्या। अधिक चौकशी केली असता हनीफ देशमुख हा पौर येथे राहणारा दुसरा संशयित जो आहे तो या बनावट नोटा छापण्याचं काम करत असल्याचं प्रथमदर्शनी माहिती मिळालेली आहे। त्यानुसार या दोघांना आपण ताब्यात घेतलं आहे। आत्ता पावे तो 21,900 रुपयांच्या बनावट चलन त्यांच्याकडून जप्त केलं आहे। त्या अनुषंगाने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान म्हणजे IPC कलम 489B, 489C आणि 34 याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। हे दोन्ही आरोपी आपण अटक केलेले आहे। यातील सखोल तपास भुसावळ तालुका पोलीस स्टेशन करत आहे। सर, नोटा कसे होते? 500, 200, 100, 200, 100, 50 यातील नोटा ह्या साधारणतः 200, 100, 50 या चलनी नोटा होत। सर, तसं बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये नोटाचं प्रमाण जे नकली नोटाचं ते बोदवड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत होतं, तर त्या बोदवड का कुठून अजून बाहेरून आलेले असेल असं काय माहिती आहे? आता ह्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सखोल तपासादरम्यान संपूर्ण माहिती मिळेल की या नोटांचं अजून कुठे कुठे कनेक्शन होतं, त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहे। बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।